नमस्कार, वेलकम टू द ब्लिसफुल वर्ल्ड ऑफ आर्ट्स। माझं नाव रिया संदीप सावंत आणि सर्वांना हॅपी दिवाळी। दिवाळी इज अ फेस्टिवल ऑफ लाईट्स असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरं आहे। दिवाळी येणार म्हटलं की आपल्या घरी साफसफाई सुरू होते, आपण लाईटिंग करतो घराला। तसंच आज मी तुम्हाला घरी आपण दिव्यांचा स्टँड कसा बनवू शकतो हे दाखवणार आहे। हा स्टँड थोडा वेगळ्या प्रकाराचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हा स्टँड कसा बनवायचा आहे। आणि तुमचे पण आयडियाज माझ्यासोबत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता। सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल, अँड येस, डोंट फर्गेट टू हिट द बेल आयकन। सो लेट्स गेट स्टार्टेड। हे घरी असलेले जुने डब्बे आहेत आणि ह्याचा कार्डबोर्ड हा थिक आहे म्हणून मी ह्याचा वापर करते। एकत्र भरपूर पाणी नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे, नाहीतर त्याची पेस्ट होते आणि आपल्याला पेस्ट नको आहे। आपल्याला त्याचा क्ले बनवायचा आहे म्हणून अगदी थोडं पाणी टाकायचं, जेणेकरून तुमचा क्ले हा रेडी होईल। आता आपण एक ओला कपडा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपला जो हा क्ले रेडी झाला आहे तो आपण ठेवणार आहोत। ह्याच्याने काय होतं, आपला क्ले जो आहे हा सॉफ्ट राहतो आणि आपण त्याला कुठल्याही शेपमध्ये मोल्ड करू शकतो। सो ह्याला 15-20 मिनटं ठेवायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्लूचा वापर करायची गरज नाही आहे। पाणी आणि आपला क्ले या दोनच गोष्टी लागतात आणि ते कार्डबोर्डवर चिकटतंही। सो ह्याच्यामध्ये ग्लूचा वापर करू नका आणि आपण याच क्लेने या अख्ख्या कार्डबोर्डनी बनवलेल्या हत्तीला कव्हर करणार आहोत। आणि तुम्हाला एक छोटीशी वर जागा बनवायची आहे ज्याच्यावरती तुम्ही तुमचा दिवा बनवू शकता आणि मग नंतर प्रत्येक डिटेलिंग तुम्ही करू शकता। आणि गरजेचं नाही की तुम्ही हत्तीच घ्या, हत्ती मला हा इझी वाटला म्हणून मी हा केला। तुम्ही दुसरा कुठलंही शेप घेऊ शकता आणि त्याचा तुम्ही दिव्याचा स्टँड बनवू शकता।
तर आपला हत्ती आता रेडी आहे आणि मी ह्याला सीडीवरती चिकटवलं आहे. ह्याच्यात मी ग्लूचा वापर नाही केला आहे, फक्त पाणी आणि जो क्ले होता त्याचा वापर करून मी ह्याला चिकटवलं आहे सीडीवर. आणि तुम्ही वरती बघू शकता एक प्लॅटफॉर्म बनवलं आहे मी छोटंसं, त्याच्यावरती आपण दिवा ठेवणार आहोत. सो या प्रकारे आपला हत्ती हा रेडी आहे. ह्याच्यावरती आता आपण कलर करणार आहोत आणि काही डेकोरेशन्स करणार आहोत. आणि त्याच्या आधी मी ह्याच्यावरती बेस कलर यूज केला आहे, म्हणजे हा व्हाईट ॲक्रेलिक कलर हा बेस कलर आहे, जेणेकरून काय होईल तुमच्या क्लेवरती जो कुठला कलर तुम्ही यूज कराल तो खूप छान दिसेल. म्हणून ह्याला बेस कलर म्हणून मी हा व्हाईट कलरचा वापर केला आहे आणि तोच कलर मी सीडीलाही मारला आहे. हा फॅब्रिक ग्लू आहे आणि ह्याच्याने मी हत्तीवरती डिझाईन करणार आहे. डिझाईन झाली कम्प्लीट की त्याला 15-20 मिनटं आपण सुकत ठेवणार आहोत, कारण की तो ग्लू आहे आणि हा ग्लू 15-20 मिनटानंतर लगेच सुकतो. आता मी तुम्हाला कलर करून दाखवणार आहे. ही साईड मी ऑलरेडी कलर केली आहे. हे ॲक्रेलिक कलर्स आहेत आणि मेटॅलिक कलर्स पण ह्यांना म्हटलं जातं. आणि हे कलर्स तुम्ही एकदा यूज केले तर हे खूप शाईन होतात आणि खूप छान दिसतात, म्हणून मी ॲक्रेलिक कलर्सचा वापर करत आहे. ही गोल्डन लेस आहे, मी सीडीला डेकोरेट करण्यासाठी वापरत आहे. तुमच्याकडे जर गोल्डन लेस नसेल तर तुम्ही पेपर पण वापरू शकता किंवा दुसरी कुठलीही डिझाईन करू शकता. सो मी या सगळ्या सीडीजना ब्लू कलर दिला आहे आणि या सीडीज मी फ्लावर शेपमध्ये लावते आहे. तुम्हाला जितक्या सीडीज हव्या तुम्ही यूज करू शकता. या प्रत्येक सीडीवरती आपण एक पेंट केलेले दिवे ठेवणार आहोत, म्हणून मी त्याला फ्लावर शेपमध्ये लावत आहे. तुम्ही बघू शकता मी हत्तीच्या खालची जी सीडी होती त्याला पण पेंट केला आहे आणि थोडी डिटेलिंग केली आहे. हत्तीचा डोळा बनवला आहे,
तशा छोट्या मोठ्या डिटेलिंग्स तुम्हीही करा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या आयडियाज पण माझ्यासोबत तुम्ही शेअर करा। अँड थँक्यू फॉर वॉचिंग। वन्स अगेन अ व्हेरी हॅपी दिवाळी टू एव्हरीवन।